सांगा ना मले चुत्या शिवी आहे, चुत्या कधीपासून शिवी झाली? मी काही कोणालाही शिवी दिले नाही, कुठलाही शिवी कोणाला बोललो नाही. मला वाटतं तुम्ही ह्याच बातम्या चालवल्या असून चुकीच्या, मला असं वाटलंच. आज प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री पण असं तुम्ही तर मला असं वाटतं का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांना का बरं मुख्यमंत्री करू नये असं मत आहे. पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं का 8 मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे? सगळ्याला दिलं पाहिजे ना. माडी असन, तेली असन, धनगर बांधव असेल, आदिवासी असेल, सगळ्यांना जाऊ द्या ना तिथपर्यंत. काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय काय बोलावं आणि प्रत्येक शब्द कसा बोलावा असं थोडं बंधनं थोडे असते की हे आम्हाला मन की बात आहे. शांतता मला असं वाटतं का सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल, त्याच्यानं शांत होईल. मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये, एकेरी भाषेत बोलू नये, कारण ते बोलले म्हणजे समाजानं बोललं असं होतं. म्हणून तेवढी जर शांतता ठेवली, एवढं शांततेत एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे, तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही आणि कोणाला एकेरी भाषेत बोलू नये. कोणं काय बोललं ते जाऊ द्या, कोणाची चूक आहे ते जाऊ द्या, पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे त्यांच्यासोबत आपण एकेरी भाषेत बोलू नये आणि तो विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष घालावं.